मनोज परबान मगरा सारखे दुका गळोवपाचे सोडून गोयकारांक लुटपाचे सोडून दिवपा जाय। आज आरजीपी पार्टी मनोज परबाक लागून काबार जाता हे तेका कळोन येला। तेका लागून तो गोयकार आफड्या रडत आसा। आज मनोज गोयकार आफड्या बायलां सारको रडोन डोनेशन मागता। एक एक्टिविस्ट हे नात्यान हांव तुका एक्सपोज करतले। मनोज परबान गोयकारां फुडें रडोन लोकांक इमोशनली ब्लॅकमेल करून पयसो मागपाचो प्रयत्न करचो न्ही, तशेंच बायलां सारकें रडोन दाखोवपाक सोडून दिवचें, असो इशारा ऐश्वर्या साळगांवकर हांणी केला। आज जे गोंय राज्यांत एक प्रकार रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी सुप्रिमो मनोज परब हाणें आपल्या फेसबूक लायव्हाचेर वचून घडयला, त्या खातीर तेका उज्जो उज्जो आनी उज्जो आमच्या असल्या एक्टिविस्टांक कडसून एज वेल एज एनजीओं कडसून कॉंग्रेच्युलेशन मनोज परब, तुजे जे रडणे आसा ते रडणे मगराच्या दोळ्यातले उदक व्हांवणे इतल्या पर्यंत आमी कंपेर करता तुमकां, त्या बद्दल व्हेरी गुड जॉब। कित्याक रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आनी ताचो सुप्रिमो म्हणटालो की आमी धगधगतो उजो आमी उजो करतलो, उजो आयज उज्याच्या दोळ्यांसून कित्याक दुखां येयली, धुंवर जालो धुंवर जालो। एक्टिविस्टांक तूं म्हणटालो की कोण हे एक्टिविस्टा, खंयचे एक्टिविस्टा, खंयचे एनजीओ, बारीक बारीक चिरीमिरी। आज चिरीमिरी दोळ्यांत गेली, मिरसांग कशी गेली, बेश्टी चिरीमिरी न्हू आमी, आमी रियलिटी लोकांच्या फुड्यान हाडून दवरले। जस्ट एक वरभर पयली ब्रेकिंग न्यूज येयलो इन गोवा चॅनलाचेर की जो सांत आंद्रे एमएलए विरेश बोरकर हाचो भाव आसा साईश बोरकर, तेका खंय एंटिसिपेटरी बेल ग्रांट जाली म्हणून। आता एंटिसिपेटरी बेल कोणाक ग्रांट जाता? ज्याच्या आंगान चोरी आसा तो वचून पुलिसांकडे सरेंडर करिनासतना भायल्या भायर कोर्टान आपले से घालता आनी एंटिसिपेटरी बेल घेवन भायर सरता। अशें कित्याक येयले, अशें कित्याक जावचें पडलें? कित्याक की जी विक्टीम आमची आसा ती स्ट्रोंगली उबी रावल्या आनी ती बायल स्वताच्या इज्जतीक लागून झगडटा, खंय तरी आपल्या भुरग्यांक लागून झगडटा। भुरग्यांचो थ्रेट जो निर्माण केल्लो आसा ह्या विरेश बोरकराच्या भावान साईश बोरकरान, त्या कारणांक लागून ती आयज स्वताच्या भुरग्यांक लागून उबी रावली आसा। वालोर त्या बायलेक, सॅल्यूट म्हजे। कितेंय आसूंक नो मॅटर, एंटिसिपेटरी बेल ग्रांट जाली सुद्दां जाल्यार, पण आमी जेन्ना हो मुद्दो पब्लिकेच्या समोर हाडलो, पब्लिकेच्या समोर उबो दवरलो, त्या टायमाचेर अपील केल्ले, रिक्वेस्ट केल्ली की जो मनोज परब आसा रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचो सुप्रिमो हाणेन हाचेर उत्तर दिवचे म्हणून, पण तशें न घडटा। ताचे उत्तर दिवपाक स्वता साईश बोरकराचो भाव जो सांत आंद्रे एमएलए आसा विरेश बोरकर हो आयलो, आनी येयलो तो येयलो, स्वताच्या अकलेन येवंक ना तो, तेका खंय तरी पोपट कसो शिकोवन धाडलो आनी त्या बेजाचेर तो उलयलो, उलयता उलयता तेका खबरूच ना पूण कितें तरी उलोवन घेतलो। जो हो एमएलए आसा ह्या एमएलएन आपल्या भावा बद्दल सगळें उलयलो पण बायलेच्या प्रोटेक्शना बद्दल कांयच उलयले ना, असो म्हाका दिसता गोंय राज्यान हो पयलो एमएलए जालो जेणे आपल्या भावाक प्रोटेक्ट केलो, पण एक अस्तुरी जी त्याच्या मतदारसंघातली त्याची वोटर आसून सुद्दां तिका प्रोटेक्ट करू शकलो ना, आणि त्या अस्तुरीच्या घोवा कडसून डोनेशन घेतालो, पण त्या डोनेशना बरोबर तो समजलो की ती अस्तुरी आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी, आपल्या भावाची फ्रेंड आणि आपल्या भावाक खंय तरी त्यांची पर्सनल फायट झाल्या, तेका लागून तेंका जाय ते करू न्ही म्हणून अशें एका उगड्यार सोडली। आणि एके वाटेन तो सांगता ती आपली कोणूच लगना आणि एके वाटेन तो स्वता केक भरयता, ही दुर्दैवाची गोष्ट। आता उरलो प्रश्न आमचो जो रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचो जो सुप्रिमो म्हणटा तो मनोज परब, जो आयज रडोन रडोन लोकांकडे येयला आणि रडटा, भुरग्यां खातीर रडटा, पार्टेक लागून रडटा, डोनेशन जाय म्हणटा, तुमच्या बॉल्सातले म्हणटा 100 रुपया तुम्ही देऊ शकना रे, तुम्ही मॉलांनी वयता म्हणटा हजारांनी मोडटा पण 100 रुपया आपल्या पार्टेक देऊ शकना। आपल्या पार्टीन खंय जे अकाउंट आसा पार्टीचो तितून फक्त बॅलन्स म्हणटा तो खंय 1,50,000 आसा। आज खंय तेका 3 महिन्याचे खंय
पैसे भरपाचे उरल्या खंय, ज्या जाग्याचेर तेजे ऑफीस आसा त्या फ्लॅटाचे खंय। आरे मनोज परब बाब, तुका हांव नकळ तुजी अक्कल खंय धांवन गेल्या? स्वताक तूं एमएससी जिओलॉजिस्ट म्हणटा जाल्यार तुजी अक्कल खंय रे मेली? मनशाक मरे जेन्ना इगो जाता, घमंड चडटा, त्या मनशाचे घमंड गर्विष्टपणा ही खाली जाता आनी तेका देऊस करता टायमाचेर। पयलो तूं बरें काम करतालो, खूब रिस्पेक्ट दिताली आमी तुका, खरेंच तुका एप्रिशिएट करताली, पण त्या रिस्पेक्टान आनी एप्रिशिएटान तूं विसरलो की आपूण खंय तरी एक साधारणसो मनीस। आज जे आपूण पार्टी उबी करता ही डोनेशनाचेर करता, लोकांच्या बेजाचेर, आनी लोकांक जर आपूण सांबाळूंक शकना जाल्यार आपूण स्वताहून रिझायन जावन ती पार्टी बंद करपाची आसता। पण अशें न करता तुवें खंय तरी एक बायले मनशेक लागून सपोर्ट दिवंक जाय आसलो, तो न दिता, ताचेर एक शब्द उलयनासतना तूं आयज रडपाक आयलो, तूं आयज रडपाक आयलो आनी रडटा कसो रे तूं, बायल कशी? एक्चुअली हांव काकणां दितलें आसलें तुका, पण नाका, कित्याक सांग, तुजी घरा कडेन बायल आसा, लजेन मरतली, पण म्हाका तिका नाका करपाची, कित्याक ती एक बायल मनीस आसा, तिचे रायट्स हांव वायलेट करिना, वायलेशनांक घालिना। पण तुका विचारपाक सोदता, ज्या एक बायलेक लागून तुका हांवें प्रश्नाचे उत्तर मागिल्ले, तूं आयज लायव्ह येता, तुका आयज प्रेस कॉन्फरन्स घेवपाची ताकत उरोंक ना, आयज तुजे जे ऑफीस आसा, म्हाका दिसता खंय तरी ऑफिसान तुज्या खूब कितें घटना घडल्या, आनी तेचेर तूं पालो घालपाक लागून फक्त लायव्ह येवन येवन रडटा, फक्त पयशांक रडटा। आरे आमकां पळय रे बायलांक, म्हाज्या सारक्या बायलेक पळय, आज घोवूय ना, तरी हांवें म्हजी जिद्द सोडूंक ना, तरी हांवें म्हजें काम सोडूंक ना, रातचे 12-2 कोणी उलो मारले जाल्यार हांव धांवन वयता, बेधडक वयता, कोणाचो एक रुपया घेयना। पण तुज्या सारको मनीस आयज रडटा, खंय तरी आपली पार्टी बंद पडटली म्हणटा, कित्याक सांग, तुका भंय पडलो। ज्या बायलांक तुज्या आरजीपीच्या मेंबरान सांगले, 2 बायलांक खंय रिस्पेक्ट दिवं नाका म्हणून, म्हाजें नांव घेवन सांगले, ऐश्वर्या साळगांवकर, तेका तेय बीन ऐश्वर्या म्हणपाक येना, ईश्वर्या म्हणटा तो। आयज त्या मनशान मात तरी चितूंक जाय आसलें, तुजे कडेन हांवें केन्ना वायटपण केल्लें रे, तुमकां केन्ना कितें म्हटलेलें रे हांवें, जे आयज आमकां तूं सांगता रिस्पेक्ट दिवं नाका, रिस्पेक्ट दिवपाचो नासता, कळ्ळें? आमी रिस्पेक्ट मेळिल्लो आसा झगडोन, चोरून, डोनेशनां मागून, हात पसरून, तसलें करूंक ना। स्वताच्या हिम्मतीन, स्वताच्या इज्जतीक लागून सुद्दां रावले, आज जें हांव झगडटा एक अस्तुरेक लागून, कित्याक ती कोणाची आवय आसा, कोणाची भयण आसा, कोणाची काकी आसा, कोणाची मामी आसा, कोणाची मावशी आसा, कोणाची आतें आसा। ह्या रिलेशनाक कळटा मरे एक गोंयकार उलयता, कळ्ळें? इतली कोंकणी हांव प्युअर तरी उलयता। त्या इज्जतीक लागून झगडटा, त्याची समाजान खंयसरूच मान सकयल जावची न्हू म्हणून। पण तुमी ते समजूंक शकना, कित्याक तुमकां फक्त दोळ्या कडेन दिसता तो पयसो। लोकांक तुमी जेन्ना मागता पळय, आयज जो मनोज परब आसा तो सांगता, अपील करता की तुमी मॉलांनी वयता मरे, 100 रुपया हय घामा कश्टाचे पयशे आमच्या भुरग्यांक कडसून आमी घेतात, कित्याक आमकां जोडून हाडटात, आनी ते पयशे घेवन आमी त्या मॉलांनी वयता आमच्या भुरग्यांची वीश आहा पळय ती फुलफील करूंक, चोरूंक, नाडपाक, लोकांच्या बायलेंक वचोन थंयसून फोटोन हाडपाक, तेंची झगडी करपाक, तेंची दारां फोडपाक, तेंच्या भुरग्यांक मारपाक, हे आमी करिना, कळ्ळें? वालोर त्या आवय बापायन जे आपल्या भुरग्याच्या हॅपिनसाक लागून 2,00,000 रुपया मोडटा। पण तुज्या सारक्या मनशाक, ज्या मनशांनी तुका डोनेशन दिले, आज तुवें तेंच्याच बायलांचेर नदर दवरली, ती एक अस्तुरी, ती कोणाची तरी बायल आसली, ते तरी चितून तुवें तेका सपोर्टाक येवंक जाय आसलें। पण अशें न करता तूं फक्त डोनेशन 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 डोनेशनां मागता, तुज्या पॉलिटिकल पार्टेक डोनेशनांची गरज आसा, तुका मनशांची गरज ना, तुका वोटरांची गरज ना, तुका बऱ्या मनशाची नाका, तुका बायलां मनशां नाका, तेंचो रिस्पेक्ट नाका, तेंचें अस्तित्व टिकोवपाक लागून तुका कांय करपाचें ना, ना तुज्या पोगो बिलान एक बायले मनशेक लागून, एक साद्या ल्हान भुरग्यांतल्या ल्हान भुरग्याक लागून कितें तुजें प्रोटेक्शन ना, आनी असली बिलां तूं पास करूंक सोदताय की डोनेशन आमकां दिया आनी आमी तुमच्या बायलांक चोरून व्हरता। ही अक्षरशा स्टोरी जाली रावणाची। रावण एका भेशान आयलो आनी एक सिते कडेन तो भिक्षा मागता की दी आपल्याक, दी आपल्याक म्हणून। ती सांगता ना, आपूण हेच्या फुडें येवं शकना। तो सांगता ना, तूं जर भायर येना जाल्यार आपूण चोरलो म्हणून रडोंक बसता। जेन्ना तेचे रडणें पळयता आनी सीता खंय तरी रडटा तें पळोवन कळकळीन भायर सरता, आपल्या घोवाच्या लायनीची मर्यादा रामांची, लक्ष्मणांची लक्ष्मण रेशा मारले ती ओलांटा आनी भायर येता, तेन्ना तो तिका आपलें खरें रूप दाखयता। तो प्रकार आयज तुवें केल्लो आसा मनोज परब। लोकांच्या अस्तित्वा कडेन खेळो नाका, लोकांच्या डोनेशना कडेन खेळो नाका। तेंच्यानी डोनेशन खोशयेन दिले तुका आनी विरेश बोरकराचे तोंड पळोवन, पण तुमी दोगांयनी खंय तरी लोकांचो विश्वासघात केलो, विश्वासघात केलो।
ही तुझी वडली चूक। तुका जेन्ना दोग बायला विचारतात अरे हेचेर उत्तर दी म्हणून तुवें तुजी सोशल मिडिया आयटी सेलाची टीम तयार केली आनी आमकां डिफेम करपाक स्टार्ट केले, आमकां काय फरक पडना। कित्याक हांव केन्ना कोणाक गाळ सवाना, हांव कोणाक मारिना, कोणाक गाळूय सवाना। आनी झगडले जाल्यार रायटाक झगडटा, रायट टू फायट करता, तेय बीन हांव म्हाज्या स्वताच्या हिम्मतीर करता, विलिंगली करता, काळजांसून करता। इतले तुका कापसदात ना, तू सांगताय गोंयकारा पासत झगडटा, आमी गोंयकारांक लागून झगडटा म्हणून। आयज तुका प्रश्न करता, जेन्ना तू पॉलिटिकल पार्टीसून आरजी जो तुजे रेवोल्युशनरी गोवन्स हो एनजीओ म्हण चलतालो तेका सिंबॉल गावूंक आसले, त्या टायमाचेर तू लोकांकडे मागतालो की आपल्या पार्टीचे सिंबॉल गावचे म्हणून, सिंबॉल तेंच्यांनी डिनाय केला म्हणून इलेक्शन कमिशनान। जाल्यार त्या टायमाचेर तुवें गोवा सुराज पार्टी हेचे कडे कॉर्डिनेशन करून तेंचे सिंबॉल घेतले, आनी जशे तुजे सिंबॉल पास जाल्या बरोबर तेंचेर जाणट्यांचेर खोड मारली, तेंकां खंय तरी कमी दाखयले, तांच्या अगेन्स्ट उलयले। पळय जाणट्यांचेर खोड मारून जो मनीस फुडें वयता न्हू रे, तो केन्नाच जयाक पावना, बऱ्याक पावना। आयज ही तुजी परिस्थिती आयली की तुजी पॉलिटिकल पार्टी बंद जातली या भयान तूं रोडोन 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 लोकांकडे खंय तरी सकयल येता। फाल्यां ह्याच लोकांनी जर तुका दिलें न्हू रे, तूं ह्याच लोकांच्या नाकाचेर गुणो घालतन फुडें वयतलो, परत तेच एटिट्यूड दाखयतलो। त्या परस तूं एक बरो मरे एमएससी स्टुडंट जिओलॉजिस्ट म्हणटाय मरे कितें, सो तूं बेटर खंय तरी जॉब पळय। तुका जाय जाल्यार आमी अपील करता सीएमा कडेन, हेका एक बरे खंय तरी जिओलॉजीन आमच्या कामांक जाय, हितून सायन्साच्या हितून इन्स्टिट्यूटान थंय खंय तरी बरे हेजेर जॉबाक दी, ताकी करतलो भितूनसून कितें करूंक जाय तो करतलो। आनी जर चोरयेच्या हितून परत जर पयशे पयशे करून धांवलो जाल्यार तेका तुमी सस्पेंड करा आनी अरेस्टूय करा। हां, पण अशें मरे तुवें करूं उपकार नासले मनोज परब। आयज जर तूं रडटाय आनी सांगताय की आमच्या भुरग्यांक खंय तरी तुमी कमी लेखू नाका, कमी म्हणू नाका, तेंच्यानी ते कितें रेवोल्युशनरीज क्रांतिकारी, अरे क्रांतिकारी जर आसा खंयचो क्रांतिकारी कोणाक गाळ सोवता रे, खंयचो क्रांतिकारी कोणाक गाळ सोवताय म्हाका दाखोवन दी। आयज आमी सुद्दां क्रांतिकारी जर जाली जाल्यार हांव कोणाक गाळ सोवना। त्या टायमाचेर जसो मुद्दो फुड्यान येता तो हाताळपाक शिकता, जर भितून एक्यूज आसा जाल्यार आसा, उरलेले आमचे कडेन जितले जमता तितले आमी पुलीस स्टेशनार व्हरून मांडटा, दवरता फुड्यान, सजमयता, आयकता ना, एफआयआर रजिस्टर कर, कोर्टाक वच। पण आमी तुज्या भाशेन एकल्याचेर सपोर्टान वयता आनी दुसऱ्याचेर अत्याचार करता हे आमी करिना। तूं एक पॉलिटिकल पार्टीचो सुप्रिमो म्हणटा जाल्यार सुप्रिमो हो कसो आसूंक जाय, इतर पार्टीं कडसून घे। जर पार्टींच्या भितून जर कितें घडटा घटना जाल्यार त्या मदीं बसोन तो सॉर्ट आवट करता। तुवें जे एक रेवोल्युशनरी स्टार्ट केल्ले ते फक्त डिफेम करपाक, गोंयकारांक सकयल उडोवपाक। तुका याद आसतली आझाद मैदानाचेर तुवें जेन्ना आमचे टॅक्सी भाव, टॅक्सी ड्रायव्हर भाव जे जेंचो एक मुद्दो आसलो, त्या टायमाचेर तूं पिवन आयल्लो आनी तुवें मायक हातीन घेतलो आनी तेंकां तूं उलटे पोरते मारूंक, उलटे उलोवंक लागले, पोरते बोबो मारूंक लागले तेंचेर, तेंच्यानी तुका धांवडोवन घातलो तुका कोणें आफोवंक ना म्हणून। ही तुजी कामां आसा, कित्याक तुका जर इतल्या लोकांच्या मदीं जर तुजी पार्टी उबी करूंक जाय, तुजे वोटर्स जर वाडोवपाक जाय आसले जाल्यार तुवें बऱ्या हितून तेंकां थंडपणे, हितून शांतपणे ते निभोवपाक जाय आसले, तेंचे उत्तर प्रश्नांचे कितें आसा ते प्रश्न गव्हर्नमेंटाच्या फुड्यान बसोवन तें उलोवंक जाय आसले। पण अशें न करता तूं एव्हरी टायम दुसऱ्यांक डिफेम करता, कित्याक हे तुजो कल्चर आनी ही तुजी संस्कृती जाल्ली आसा, तुज्या पॉलिटिकल पार्टीचे हे एथिक्स रुल्स हे तुज्या पोगो बिलान तुवें बरयल्ले आसा, तेका लागून तूं तसो वागता। आनी तुका इतली तिडक येता जाणा, तुजे केन्नाय व्हिडिओ आमी पळयतात जाल्यार केन्नाच तुज्या चेहऱ्याचेर हास्य आसना, बऱ्या हितून उलयना, थंडपणान उलयना, प्रेझेंटेशन आसा ते इतले रागीट आसता की विचारू नाका। दुसरो म्हजो प्रश्न तुका, ज्या टायमाचेर तुवें पॉलिटिकल पार्टी तुजी स्टार्ट केली त्या टायमाचेर तुज्या वांगडा खुबशे भुरगे अख्ख्या गोंयचे खंयचे खंयचे यंग यूथ तुज्या वांगडा आसले, हॉटेल जेंचे कडेन बिझनस जायनासलो, कोणाची हॉटेलां आसली, चल आपूण तुका हे करता प्रमोट करताले तुवेंकां, आनी बदलेक तेंचे कडसून जेवणां फ्री घेताले, जेवणां फ्री घेताले, त्याच्या बदलेक सुद्दां ते कितें करी एक 200 रुपया आनी 500 रुपया तुजे कडसून घेताले। आनी तुका तुजी जे पोस्टर आहा पळय ते आपल्या हॉटेलांचेर मारताले, व्हडली पब्लिसिटी करी, खूब व्हडलो तुका सपोर्ट केल्लो तेंच्यांनी। पण आयज तुवें सुद्दां तेंकां जी पळय उतरां दिले, धांवडयले, तुजो एक जो एटिट्यूड आसा, गर्व आसा पळय तो तेंच्या फुड्यान दवरलो, तेंकां कळ्ळें की बाबा तूं फुडें कितें करतलो कितें ना, ते ऑटोमेटीक सायडीक सरले। सारखें सांगता मरे हांव युथांक, जाल्यार तुमी उत्तर दिया, जे जे पळय पॉलिटिकल पार्टींसून तुज्या गेल्या पळय न्हू, तेंचो तुवें कसो इन्सल्ट केले तुज्या आयटी सेलान, चोर, फटींग, फेक, गोंयकार न्हू, घाटी,
मायग्रंट तो असलो तो तसलो अरे सगळ्यात गोयकारांक जर आमकां तूं म्हणटा तूंच खरो आणि आमच्या आजा पणजांनी जे डेडिकेशन दिल्ले आसा पळय एका सोसायटीक जावं एक गोय राज्य वाटोवपाक ते कोण तर ते क्रांतिकारी न्हू आज हर तरेचे जाती धर्म आमच्या भितून आसा गोयांत त्याच्या मदीं तूं फूट घालपाक आयल्लो आमी उगी रावली कित्याक सुरवात म्हटले बरे करता पळोवया तरी म्हणून तुका चान्स दिलो पण तुजी सुरवात अशी आयली की तुवें भितुरल्या भितून बायलांची लायफ संवसार पिड्ड्यार केले कळ्ळें संवसारचे संवसार पिड्ड्यार केले भितुरल्या भितून अशें हांव सांगिना खुद्द विरेश बोरकारान जो तुजो सांत आंद्रे एमएलए आसा तेणे आपल्या स्वतःच्या स्टेटमेंटात जे पळय प्रेस मिडियाक दिला तितून सांगला की अशें आमच्या पार्टीच्या भितून खुबशी घटना घडटाली तेका लागून आमी कितल्याशाच जाणांक काडून उडयल्या म्हणून म्हणजे तुमच्या भितून कितें कितें घडटाले ते तुमच्याकडे टॉलरेट जायनासले म्हणून तुम्ही धावडून घालताले आनी लिपोवन दवरताले चला तुम्ही वचा हांगासले आमकां गरज ना तुमची म्हणून वो तुमचो एटिट्यूड असलो पण त्या भुरग्यांनी तुमकां लागून जो पळय रात दीस पोस्टर मार हे मार फुकट काम करताले तूं सांगताय मरे मनोज परब त्या प्रमाणेच उलयता हांव तूं जे सांगताले पळय की पोस्टर मार खंयसर चिती ना कोणीन जॉबां सोडली आयज ते जॉबलेस जाल्ले भुरग्यांक कितें रे ते आपल्या आवय पळय कितें सांगतले काय बरे 30,000-35,000 सॅलरीचेर आसलेले आयज तेंच्यांनी जॉबां सोडली तेंकां तुवें अक्षरशा रस्त्यांचेर देवयलाय कित्याक तुज्या स्वताच्या उमेदीक तुका डोनेशन गावूंक जाय म्हणून त्या भुरग्यांक लागून न्हू आयज त्या भुरग्यांक खंय तरी जॉब आसले कितें तरी आसले ते घालयले ल्हान युथांक तुवें इतले तयार केलेले की फक्त उजो 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 टॉर्च घे आनी मार उजो आयज उज्याचो कित्याक जालें धुंवर जालो आयज धुंवर जालो आयज कांयच उरोवंक ना आयज तुवें कितेंच दवरलेलें ना आयज पॉलिटिकल पार्टी तुजी काबार जाता तुकाय खबर आसा आमच्या नॉर्थ गोवान आमी तुका केन्नाच सपोर्ट करची ना तूं जर आमच्या दारांचेर सुद्दां जाल्यार अजिबात येवं नाका सायबा कित्याक सांग तुजे पॉलिटिकल पार्टीचे आयटी सेल सांगता की आमी फेक एक्टिविस्ट आमी फेक एनजीओज आमच्या असल्या बायलांक डिफेम करचे तेंकां धावडोवन घालचे ते घाटी आतां आमची जी वोटींग आहा पळय न्हू हे आमच्या घरांनी प्रत्येकी 50-50 वोटींग आहा आमच्या घरांतली घराण्याची कळ्ळें पण हे तुका कळचे ना कित्याक सांग तुका जाय फक्त डोनेशन आतां पार्टेक उबे करपाक जाय न्हू रे ते डोनेशनां जाय बाय द वे हांव तुका विचारपाक सोदता डोनेशन तुका जर खंयचेच दिला 100 रुपयांक मागताय न्हू जाल्यार तूं डेल्टीन कॅसिनोन ऑक्टोबर म्हयन्यान सकाळचो 5 सुमार मनोज परब आनी जो सांत आंद्रेचो एमएलए आसा विरेश बोरकर हे कितें करपाक गेल्ले रे बाबा काय डिटेलान जाय तुमकां हाडून फक्त हांव हो प्रश्न करता हेचे उत्तर दिवचे डेल्टीन कॅसिनोन तुमी खेळपाक गेल्ल्यान पयशे मोडपाक पयशे हाडपाक काय मजा मारपाक काय गोंयकारांच्या बायलांक थंयसर अक्षरशा विकपाक हो प्रश्न चिन्ह हांव करता हेचे उत्तर दिवचे तुवें एव्हरी टायम तूं ओगी रावतलो तूं ओगी रावत राव आमी प्रश्नार प्रश्न करता आनी तुजे भांडा फोड करीत रावता की तुवें कितें कितें स्कॅमां केली आसा ती आज जर तूं रडटाय लोकांकडे 1.5 लाखूच आसा म्हणून जाल्यार ते डेल्टीन कॅसिनोन पणजे कितें करपाक गेल्लो तूं सकाळचो 5 भायर सरला तो आनी हांव जर फोड सांगता तुमी पळयात काडचे कोणीनूय इन्फॉर्मेशनां कोणीनूय काडची फोड सांगता जाल्यार ताज्या उपरांत जो सांताक्रूज आमचो सांत आंद्रे एमएलए आसा विरेश बोरकर हेणेन लास्ट टायम बांबोळे खुर्सा फाटल्यान एक कन्स्ट्रक्शन चलताले त्या टायमाचेर तूं थंयसर वचून आरटीआय घालून ती इन्फॉर्मेशनां घेवन विश्वजीत राणे जो टीसीपी मिनिस्टर आहा त्याच्या नांवान थंयसर शोभय मारतालो की हांगा इलिगॅलिटी चलता हांगा अशें चलता स्कॅम जाला हे जाला ते जाला ओके थंय जे मानस कन्स्ट्रक्शन आसले ते मानस कन्स्ट्रक्शना कडेन वचून थंय बोवाळ घातलंय त्याच्या उपरांत तुवें टीसीपीन बोवाळ घातलंय विश्वच्या नांवान शोभय मारले परत त्या मानस कन्स्ट्रक्शनाच्या ऑफिसान तूं गेलय तूं विरेश बोरकर तसोच तुजो पप्पा तुजो फादर तुजो बापूय दोगूय जाण तुमी त्या ऑफिसान भेट दिली कित्याक लागून बरे भेट दिली थंय बोवाळ घातलो आनी त्याच्या उपरांत तुमी घरा आयले त्या उपरांत मानस कन्स्ट्रक्शनाचो ओनर मानस तुज्या घरा आयलो घरा येवन अशें कितें घडलें अशें कितें घडलें कितें पावलें हप्तो पावलो डोनेशन पावलें एवरी मंथाक कितें पावता तुका म्हणून तुवें तोंड बंद केलें आतां तर तुजो आवाज येना आयकपाक अशें कित्याक फक्त डोनेशन फक्त पयशे तुजी पॉलिटिकल पार्टी फक्त पयशांक हे करता पयशांक रिस्पेक्ट बायलांक रिस्पेक्ट ना दादल्यांक रिस्पेक्ट ना युथांक रिस्पेक्ट ना स्टुडंटांक रिस्पेक्ट ना एनिमल्सांक रिस्पेक्ट ना बर्ड्सांक रिस्पेक्ट ना कोणाकूच ना फक्त पयसो 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 आरटीआय घालता त्या वटेनसून घेता आनी तूं शोभय मारता हेच तुजें काम
अरे तुझे कडे आम्ही सिंपल मागिल्ले सिंपल मागिल्ले की तू तुझे स्टँड किरे दौरतलो त्या एका विक्टिमा खातीर। अजून सुद्धा त्या विक्टिमाच्या स्टेटमेंटान किरे एड्यूस जावपाक जाय सेक्शना चिल्ड्रन एक्ट ती जाल्ली ना। अक्षय पीआयन खंय तरी हेजे स्टडी करी नासतना सेक्शना लायल्या, सेक्शना कमी आसा, ही सेक्शना कित्याक कमी दवरल्या, चिल्ड्रन एक्ट भितून कित्याक एड करूंक ना, चिल्ड्रन एक्टाची जी केस आहा जावं तेका एंटीसेप्टीक धावूंक जाय, जावं तेका बेलीक जर धावपाक जाय जाल्यार तो चायल्ड कोर्ट सेपरेट आसा, गोंय राज्यान तेका चिल्ड्रन कोर्ट सेपरेट दवरलेलो आसा। हे चायल्ड एक्ट कित्याक लावंक ना? होम मिनिस्टर तशेंच आमचे गोंय राज्याचे चीफ मिनिस्टर ऑफ गोवा स्टेट डॉक्टर प्रमोद सावंत जी हो तुमकांय बीन प्रश्न करता, तुमी होम मिनिस्ट्री तुमचे कडेन आहा। सो खंय तरी हे सेक्शन कमी पडलेले आसा आनी तेका डिले न करता खंय तरी चिल्ड्रन एक्ट आहा तो इमिजिएट एड्यूस करपाची गरज आसा आनी एड्यूस करपाक जाय, ना जाल्यार खंय तरी चायल्ड कमिशन आहा तेंच्यानी हेजेर लक्ष घालपाक जाय, कित्याक भुरग्यांचो रायट्स वायोलेशन जाल्लो आसा। आनी खंय तरी हो पीआय जो आहा अक्षय पुलीस स्टेशनाचो तो जर हेजेर कॉग्निजेबल ऑफेन्स हो एड्यूस करिना जाल्यार म्हाका दिसता पीआयचेर सुद्दा एसपीसीएन ओडपाक जाय। हांव स्टेट पुलीस कंप्लेन ऑथॉरिटीन हांव स्वता वचून कंप्लेन फायल करतले की पुलिसांनी खंय तरी ल्हान भुरग्यांचेर अत्याचार केला। जेन्ना एक विक्टीम सांगता की आपल्या भुरगीं घरान आसा घराच्या भितून आसा आनी एक्यूज भायरसून दार फोडून भितून येयला म्हणून, जेन्ना दार फोडटा तुमी बारीकशे चितात, जेन्ना कोण दाराचेर नॉक जर करता जाल्यार भितून सडनलीच आवाज येयल्या कारण आमी धावल येता कोण आयला भायर काय विचारू, पण ती ल्हान भुरगीं आसल्या कारणाक लागून तेंकां कळना भायर कोण आसा तो, ती समजावन घेवं शकना कित्याक ल्हान भुरगीं ती। जेन्ना दाराचेर खोट्यो मारता दाराचेर मुठी मारता दार फोडून भितून येता तेन्ना भुरगीं ती भियाल्ली आसता आनी भय हो भुरग्यांक जेन्ना घालता ती भुरगीं ल्हानाशी व्हड जाता भयानूच जाता, अननेसेसरी भय हो तो, कोण बापूय नासलो तेंचो हो बापूय नासलो तेंचो, कोण तो भुरगो आयल्लो तो साईश बोरकर। सो खंय तरी त्या भुरग्यान ल्हान भुरग्यांचे रायट्स जे आसा ते वायोलेशन केल्ले आसा, त्या कारणाक लागून तेका चिल्ड्रन एक्ट लावपाकूच जाय लावपाकूच जाय हो डिमांड आमचो। मागता हो जे आमचे गोंय राज्याचे प्रेसिडेंट आहात चायल्ड कमिशनाचे तांच्यानी हेजेर लक्ष घालचे, गरज ना तुमकां की खंय तरी कोणी येवनूच सांगच्यानी एप्लिकेशन दिवचे, तुमी प्रायमा फासी एविडन्स जी एफआयआर जाल्या ती घेवन त्या बायलेच्या म्हणजे त्या आवयच्या जी विक्टीम आसा पळय तिच्या म्हणण्या प्रमाणे तुमी फुडें वचपाक जाय आनी त्याच्या प्रमाणे एफआयआरचेर एड्यूस जावपाक जाय सेक्शन चिल्ड्रन एक्टाचे वो हांव डिमांड करता। तशेंच हांव विरेश बोरकराक विचारूंक सोदतां, जेन्ना तुवें स्वतःच्या भावाक प्रोटेक्शन दिले आयज ती एंटीसेप्टी बेलूय ग्रांट जाली, एंटीसेप्टी बेल केन्ना ग्रांट जाता आनी कित्याक जाता? जर तेंचो तो पर्सनल इश्यू आसलो पर्सनल फ्रेंडशीप आसली जाल्यार तुका कोर्टान ते कित्याक धावूंक जाय आसले? एंटीसेप्टी बेली कित्याक गेलो भियालो पुलिसांक कायदो कडक ना म्हणी मरे कायदो कितें तो पळयतलो म्हणून तुवें कायद्यान आपल्या भावाक व्हरून सरेंडर कित्याक करूंक ना? लिपोवन कित्याक दवरलो? म्हणजे तू पब्लिकेक मूर्खान काढले मरे फसयलंय। आयज रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन फसयल्ले आसा, जो एमएलए सांत आंद्रे कॉन्स्टिट्युएंसीचो आहा तो फटींग उलयता, तेजे जे क्रांतिकारी आसले तेज्या आंगान जे क्रांतिकारीचे रगत आसले ते खंय तरी थणावले आनी आमचे जे रगत आसा आजूनय डबलीन व्हांवता आनी डबलीन उबे रावतले आनी डबलीन झगडटले आमी नो मॅटर तो कोणी आसो, इवन म्हाजो दुस्मान सुद्दां जर आसलो आनी तेचेर सुद्दां जर कोण अशें जर कितें उलयता एक बायल मनीस जो एक दादलो मनीस तेजे ह्युमन रायट्स वायोलेशन जावचे न्हू हांव झगडटले नो मॅटर, म्हाका कोणी गाळयोळे चावल्यार जाता नाल्यार कितेंय म्हटल्यार जाता, पण जेन्ना आमी खंय तरी दुसऱ्या मनशाक माफी दिता तो मनीस आपल्या नजरेन स्वतःच्या पडटा आनी खंय तरी चुकलो म्हणटा ती चूक सुदरयता, पण मनोज परब हेणे आपली चूक केन्नाच सुदरूंक ना, तेणेन गोवा सुराज पार्टीचो सुद्दा अपमानीत करून फुडें वचून तो वयर सरोंक ट्राय केली, पण कितें जाता विनाशकालीन विपरीत बुद्धी ताच्या तकलेन वायट बुद्धी आयल्यो, तेणें चितलें आपूण ही पार्टी एक एमएलए ना आपूण करतलो न्हू पयशे, आनी आयज तो सांगता आपले कडेन पयशे ना डोनेशन ना हे ना ते ना, पार्टी गोंय राज्याक गरज आसा आमकांय खबर आसा, गोंय राज्याक हर एक एक्टिविस्ट हर एक एनजीओज स्वताच्या हिम्मतीन स्वतःच्या विलिंगान जमता तितली जितली क्षमता आसा तितल्या पर्यंत झगडटा कोर्टान वयता हायकोर्टान सुप्रीम कोर्टा पर्यंत झगडटा, स्वतः सुप्रीम कोर्टा पर्यंत वचून आयिल्ले आसा गोंयकारांक लागून, कळ्ळें गोंयकारांक लागून, पण कोणाच्या फटींगपणा करूंक ना कोणाकडसून पयशे घेवन फटोवन
त्यांच्या कडसून हफ्ते कलेक्ट करून हे आम्ही बाबा करूंक ना म्हणून आयज आम्ही अशीच आहात म्हणून तुमचे आयज सगळे पैसे कोण आयटी सेलाच्या ते टार्गेट करता आमकां गाळयो सोदता आमकां काय फरक पडना. हांव फक्त इतलेंच विचारूंक सोदता जर तुका गोंय राज्याचो जर किंग केलो राजा जर केलो जाल्यार तूं सगळ्यांक कसो प्रोटेक्ट करतलो रे मनोज बोरकर मनोज परब आनी दिनेश बोरकर हां कसो करतले तुमी तुमी अक्षरशा आमकां बायलांक इज्जतच दिना मरे तुजे जे पळय आयटी सेलाचे कोण रेवोल्युशनरी गोवन्साचे जे मेंबर्स आसात जावं ते आयटी सेलाचे मेंबर्स आसात ते अक्षरशा बुरश्यो बुरश्यो गाळयो सोदतात मरे डिफेम करता मरे तूं आमकां गोंयकारांच्या भुरग्यांक जे आमी नीज गोंयकार आसा तेंकां तूं गाळयो सोदता पयली पयली घाटी घाटी केले मरे भायल्या मायग्रंट्सांक म्हटलें हांव नको कसले घाटयेन कितें आसता ते तेंकां किडे पडलेले आसा काय तेंकां वास मारता काय कितें घाता हांव नको शेवटी पांया पडपाक पंढरपुराक गेल्यान मरे महाराष्ट्रान कर्नाटकान वयता मरे गोकर्णा अस्थी विसर्जन करपाक वचनान देव कर्म करपाक कृत कसले जर कितें कार्य जर करपाक जाय जाल्यार यूपी वयताय मरे एमपी वयताय मरे सगळ्यांक व्हडले आमचे हिंदू धर्माचे शास्त्र म्हणटा की काशी गया आनी प्रयाग म्हणटा थंय वयता मरे तेंचे लोक हांगा आयले की ते घाटी दिसतात तुमकां आनी थंय गेल्या उपरांत राम राम ठोकता तेंकां थंय गेल्या उपरांत तेंच्याच नदयेनसून आमकां वचपाक जाय मरे आयज नदयो वयरसून व्हांवता सकयल शेवटचें उदक पियाताय मरे वचन सगळे हर अख्खे इंडियेसून जें उदक येता पळय तें समुद्रानूच मेळटा मरे अथांग समुद्र तो शेवटी थंयच मेळटा मरे आमी इंडियन्स आमी इंडियन कितें हर एक राज्याचे पयशे जे आसा ते जीएसटीच्या रुपान नॅशनलाक वयता थंय ट्रेजरीन वयता आनी तितूनसून जे पळय आमकां पॅकेजी येता गोंय राज्याक इतल्या करोडांची पॅकेज येयली म्हणटा ते अख्ख्या इंडियेच्या लोकांचे पयशे टॅक्साच्या स्वरुपान गव्हर्मेंटाच्या तिजोरेन वयता कितें सेंट्रलाक आनी ते पयशे आमकां हांगासर पावता आनी त्या पयशांनी आमी खंय तरी हांगासर कितें कितें करता हे आयज डॅव्हलपमेंट जाला पळय भले ते काँग्रेसीन करूं बीजेपीन करूं खंयच्याय पार्टीनी करूं कितें पण ते जे डॅव्हलपमेंटाचेर आयज तूं जे पळय गाडयो चलयताय न्हू तेजेर कितें ते तेंचे पयशे न्हू त्या घाटयांचे पयशे न्हू ते घेताय मरे तूं घाटी घाटी म्हणून कितें रे आयज तेजे वरसून गाडी चलयता मरे तूं सेपरेट बांद मरे तूं सेपरेट बांद मरे आयज आमी रस्ते क्लिनींग करता वाड क्लिनींग करून घेतात जावं आमी कसलेय जर काम घेतले जाल्यार पंचायतीन वयता आमी एप्लिकेशनां दिता आमची नांवां आसा डिपार्टमेंटांनी झगडटा आमी फायट करता जाल्यार आमी आमकां रिस्पेक्ट ना तुका रिस्पेक्ट दिवचो कित्याक तूं सुप्रिमो म्हणून कसलो रे सुप्रिमो तूं तूं बायजण कशें रडटा मरे सॉरी टू से हा तें सांगता तुका दादलो मनीस रडलोच म्हणून जायना आमी बायलांनी कितें करून फावा तर तुजे तर आमकां अक्षरशः किड्यांनी गाळयो सोदतात मनीस हे यूथ पळय तयार केल्यान तुवें ते कसले यूथ केलाय झगडपाक बऱ्या हेतून करूंक नाय त्या भुरग्यांच्या रक्तान तुवें विश पासरला कळ्ळें विष पाजरून घातला आनी हे विश मरे येणाऱ्या फुडल्या पळय पिळग्यांक खूब माल कळ्ळें हे फक्त कोणें गेले एक म्हणटा तो रेवोल्युशनरी गोवन्स पार्टीचो सुप्रिमो मनोज परब आनी दुसरो म्हणटा तो सांत आंद्रेचो एमएलए जो निवडून आयला विरेश बोरकर कित्याक तुवें चेहरो जरी थंड दाखयलो भितूनसून तुमचे कर्म खूब वायट आसा जितले यूथ तुज्या पार्टीनसून भायर सरल्या जितले रिझायन जाल्या जितल्या जाणांनी तुका तुज्या अगेन्स्ट प्रेस दिला की पार्टीन अशें घडटा म्हणून जाल्यार तुमी तेंकां वायट उतरां दिल्या ते एंटी एलिमेंट्स म्हणटा आमच्या पार्ट्यांनी आयिल्ले धांवडोवन घातले म्हणटा ते गोंयकार न्हू म्हणटा नीज गोंयकार न्हू म्हणटा मी तुका सपोर्ट केलो तुका डोनेशन दिले जाल्यार ते नीज गोंयकार आनी बाकीचे उरलेले कोण रे तूं कोण तो पयली सांग तूं खंयसून आयलाय तुजे पुर्वज खंय तुजे कूल देवता खंय तें सांग आमकां तूं सगळ्यांक हे करताय मरे ट्रोल करताय मरे स्वता पयली पळय तुजे पांय कितले पयली गुवान आसा ते पळय मरे आनी मागीर दुसऱ्यांच्या पांयांक वच धुवपाक जेन्ना तूं दुसऱ्यांक वायट शब्द दिताय स्वता दिनाय पण तुजे जे पळय आसात न्हू ते वॉट्सएप ग्रुपांचेर पळय तुवें केलाय न्हू तेंकां तूं खंय तरी मॅसेजी घालता तूं आयज स्वताच सांगलाय की आपूण मॅसेजींनी सांगता की कोणाच्या तोंडांक लागपाचें ना कांय ना पण तुजे आयटी सेल उल्टे करता कितें आनी ते तुजे धाडटा आनी ते तूं वगिरांत पळयता हेचोच अर्थ की खंय तरी तूं फटींगपणां दाखयता खावपाचे दात वेगळे आनी दाखोवपाचे दात वेगळे हे तुजो प्रकार चल्ला हे बंद कर बंद कर जेन्ना आमच्या जाणट्यांचो तुका आशिर्वादूच ना गोवा सुरज पार्टीक तुवें इन्सल्ट करून तूं वयर सरलो ती पार्टी तुजी केन्नाच टिकची ना केन्नाच वयर सरची ना इतले याद दवर
तू क्रांतिकारी म्हणता, तुम्ही फेक क्रांतिकारी, आमका म्हणता म्हणजे फेक क्रांतिकारी। आम्ही आज तुका सांगता, हांव स्वतः एक तुझेर एलिगेशन घालता की तुझी जी पार्टी आसा ती फेक क्रांतिकारी। आज जे तुका प्रश्न केला, होप की की तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दितलो म्हणून। मे बी आमची इंग्लिश तुझ्या इतली पॉवरफुल ना, मे बी आमकां तुझे इतले पैशे डोनेशन मागपाची ताकत ना, पण आज आमच्याकडे इतली ताकत असा की बायल मनीस म्हणजे किरे आणि बायले मनशाच्या वाटेक वचत जाल्यार किरे घडटा। येदे व्हडले रामायण घडले एका बायले मनशेक लागून, येदे व्हडले महाभारत घडले एका बायले मनशेक लागून। इतले याद दवर, बरे बरे काबार झाले, भितून रावणूय काबार झालो, शकुनूय काबार झालो आणि दुर्योधनूय काबार झालो, किद्या बायलेच्या फाटसून गेले आणि काबार झाले। इतले याद दवर। हळे हे आमच्या इंडियेची हिस्ट्री आहा। तू म्हणताय तुझ्या एक पोस्ट घातला हिस्ट्री झाली म्हणून की 30 मिनिटांच्या भितून व्हिडिओ येऊन आपल्या आवय बापायक त्रास झालो, तुझ्या बायलेक त्रास झालो, तुझ्या स्वतःक त्रास झालो, पार्टेक त्रास झालो, भुरग्यांक त्रास झालो, रडटाय की त्या भुरग्यांक सकल उडो नाका म्हणून। जेव्हा तू दुसऱ्यांचे पळय नाव पिड्ड्यार करताय, तू त्यांना गायडन्स दिताय, तू सुप्रिमो जाऊन तू त्यांना गायडन्स दिता, जे आयटीएस आला की असले पोस्ट घाल तसले घाल। तुवें माझेर सुद्धा पोस्ट केले, तुवें माझे परमिशन घेनासतना खंयचो तरी बापायचो फात आणि खंयचे ते नावा येईना आमकां कसली घाणेरडी ती पेजी चलतात पळय त्यांचेर आमचे व्हिडिओ अपलोड केले। किरें फरक पडलो? म्हाका तर काय फरक पडोंक ना, ना हांवें केन्ना कोणाक गाळ सोवंक ना। वयल्यान माझे कडसून तुका जे ज्ञान गावतले ते ज्ञान सुदार, कळ्ळें? सुदार, हांवें सुदारपाक लागून तुमकां जे ज्ञान दिल्ले आसा, पण ते ज्ञान तुमचे कडेन जावचे ना। कित्याक सांग, तू खंय तरी फक्त डोनेशनाच्या फाटसून धांवता, तुका कोणाचे इज्जतीचे पडलेले ना, तुका कोणाचेच नाका, तुका जाणट्यांचे आयकपाचे नासता, तू फक्त तिडक करता। यू आर अ अग्रेसिव्ह पर्सन, आणि हे अग्रेशन आमकां दाखोवपाची गरज ना। आज लोकांनी सगळ्यांनी समजून घेतलेलं हा की तू मनीस किरें तो। तू एक खंयच्याय जर प्लॅटफॉर्मार आयलो, तू एनजीओंचो इन्सल्ट करताय, ॲक्टिव्हिस्टांचो इन्सल्ट करताय। किरें कोणें जर एमएलएन तुझ्याच खुद्द एमएलएन फाटी सांगलेले सांतांद्रे विरेश बोरकरान की ज्या प्लॅटफॉर्माचेर आपूण आपयला ॲक्टिव्हिस्टांक ते आपूण आपयल्ले, मनोज परबान न्हू राष्ट्रीय गोवन्स पार्टीकडे आपले काय लेन देन ना म्हणून। किरें आयज ते तुवें सिद्धय केले, कित्याक तुवें ताका सपोर्टूय दाखोवंक ना, कळ्ळें? तुवें सपोर्टूय दाखोवंक, तेच्या वांगडाय बसोवंक ना। सो कळटा आमकां तेजेर, आमी लोक मूर्ख ना, लोकांचे विचार करपाची क्षमता खूप वयर आसा, पण ती क्षमता तुझ्या हातींसून गेल्ली आसा आणि तू फक्त डोनेशन डोनेशन डोनेशनांक रडटा। आणि असे रडोन किती फायदो असा? त्या परस 4 पैसे जर मेळपाक जाय, मेहनत कर, खंय तरी कामांक लागलो, तुझ्या बायले भुरगीचे भुरगे हांव नको तुका आसा काय म्हाका खबर ना, पण बायलेचे पोटरी भरतलो। एज पर रिलायबल सोर्सीस तुवें खंय पहिल्या बायलेक सोडलाय, डायवोर्सी खंय तू, आम्ही नको आसले। सो दुसरी बायल हाडल्या म्हणजे त्या बायलेक तरी इज्जतीचे 4 गोटे आणि सुखाचे जेवपाक दवर। रातचे जेव्हा ती जेवता न्हू त्यांना तू फुड्यान बसताय मरे, त्यांना तुका पळोवन तिका चीड मारू उपकारना, तिका थंडपणे शांतपणे ती 4 गोटे घालपाक दी। झेमपणाना तू सांगताय आपली फॅमिली डिस्टर्ब झाली म्हणून, त्या वटेन विरेश बोरकर सांगता आपली फॅमिली डिस्टर्ब झाली म्हणून। सो तुमची फॅमिली जर डिस्टर्ब जाता आणि तुम्ही जे किती काम करतात ते टोटली रॉंग डायरेक्शनान वयतात, आणि तुम्ही खंयसरूच लोकांच्या आमच्या मदीं येऊ नका, किरें एनजीओच्या भितून मॅसअप जाऊ नका, कित्याक एनजीओ सगळीच वाईट असना। कोणे 1-2 जणांनी तुका किरें म्हटले वाईट जाल्यार मे बी वाईट म्हटला असत, पण त्याका रिझन सोदा। तुमच्या मनशांनी त्यांची पहिली इज्जत काढल्यान त्याच्या उपरांत ती दुसरी ॲक्टिव्हिस्टा किरें भायर सरल्यान तुमका डिफेम केला, पण ते बायलेन किद्याक लागून म्हटले हे बीन तितलेच विचार कर। किद्याक लागून तुम्ही तिका किरें किरें केला आणि कशें केला, नो मॅटर ती कोणूय आसूं। एक भिकारी सुद्धा जर मरे रस्त्याचे नागडो दिला न्हू जाल्यार आपल्या जमता जाल्यार हांगाचो कपडे काढून तिचेर इज्जतीचो घालपाक जाय, कळ्ळें? इज्जत दिवपाक जाय तिका, कोणूय आसूं तो, दादलो आसूं, ती बायल आसूं, धाकटे भुरगे आसूं, पण तेज्या आंगाचेर कपडे ना म्हणून तेचो हासो करून उडो उपकार ना। आणि तुवें जे पळय एक कृत केला गोवा फॉर आमचे रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या सुप्रिमोन मनोज परबान की आपल्या आयटी सेलाक सांगून की ती बायल असली, ती बायल तसली फेक, तुझो कोण तरी एक तो मेंबर, हांव तुजे नाव नको सारखे तोरसकर काय कोण तो एक जाणटेलो पळय व्हिडिओ काढून व्हायरल करतात, की दोनूय बायलांक खंय रिस्पेक्ट दिवं नाका। कित्याक तुमचे किरें मागूंक आयिल्ली आमी, तुमचे किरें खावपाक आयिल्ली, तुमच्या दाराचेर केन्ना भीक तरी मागूंक आयिल्ली आमी? तुमी तरी आमच्या दारांचेर येता बॉक्सां घेवन आमकां डोनेशनां दी म्हणून, आनी आतां अपील केलाय तुवें, मनोज परबान अपील केला की 100 रुपया तरी घाला म्हणून। तुम्ही लाखांनी पैसे मोडटा, हजारांनी पैसे मोडटा तुमच्या भुरग्यांक,
पण आमच्या पार्टीक दिना काय म्हणून आ सो ही तुमची लायकी भीक मागची पडटा मरे मागात ना म्हणजे ना कित्याक थोड्यांचे हात अशे असतात आणि आमचे हात अशे कळ्ळें आम्ही अशी हाताची आम्ही अशी न्हय देवाच्या कृपेन आमकां खूप देवान क्षमता दिल्ली आसा परिस्थिती वाईट बरी सगळी भोगल्या आम्ही कळ्ळें कोणाची दशा अंतरदशा महादशा ही सगळी आम्ही भोग भोगून आयल्या पण कोणाक आम्ही केन्ना हसोंक ना आणि कोणाच्या फुड्यान हात पसरोंक ना आमचे कडेन जमता जाल्यार आम्ही दिल्ले आसा पण घेवपाक आमकां खबर ना आणि तू फक्त घेवपाक जाणाय जी पळय तुवें मजा मारलाय न्हू तेजो एकान एक रुपयाचो हिशोब तुका आयज दिवपाची गरज आसा आयज जनता रावल्या प्रश्न आमचे उत्तर तुझे पण ते उत्तर दिवपाक तू स्वता कॅपेबल ना ना तुजो जो सांत आंद्रेचो एमएलए आसा विरेश बोरकर वय कॅपेबल ना तेका एज्युकेशनाची गरज आसा मे बी तो शिकला वेल एज्युकेटेड भुरगो आसा लग्न जाला तो पण तेज्या आंगान भुरग्यांपणां आसा पण तेका प्रॅक्टिकल ग्राउंडाचेर काम करपाक खूप वर्सां जवळ जवळ 15 वर्सां काम करपाची गरज आसा त्या टायमाचेर तेका कळोन येतले की पॉलिटिकल पार्टीन उभो रावप आणि अख्ख्या आपल्या एका कितें सांग कॉन्स्टिट्युएंसीक सांबाळपाक जाय मतदारसंघातल्या इच अँड एव्हरी एक बारीकशा किडी पासून ते व्हडल्या जिवा पासून सांबाळपाक जाय मागीर ते पशु पक्षी आसूं ती झाडपालो आसूं ते रान आसूं ती माती आसूं तो डोंगर आसूं तो भिकारी आसूं ना तो गरीब आसूं ना तो श्रीमंत आसूं तो कमी जातीचो आसूं ना तो व्हडल्या जातीचो आसूं हे जेन्ना तू शिकतले त्याच टायमार तू खरो भितरलो त्या मतदारसंघाचो राजा जातले पण असे तुझे कडेन ना तुमच्या आंगान फक्त म्हणटा ते उजो 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 आणि तुमचे रगत शिरशिरता त्या शिरशिरताचे रक्ताक आयज उजो लागलो आणि खंय तरी तुमचो गोबर झालो आणि आयज तुम्ही ढसा ढसा करून रडटा एक जो आमच्या अख्ख्या इंडियेन रडटा म्हणटा न्हू वोटिंगाच्या टायमार तो प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी लोकांकडे येऊन रडटा कित्याक त्याची खुर्ची खंय तरी हालता म्हणून आणि दुसरो तो मोठा भाई जाल्यार तू गोयचो आमच्या छोटा भाई कितें मनोज परब तूंय बीन आयज खंय तरी रडटाय कित्याक तुजे डोनेशन येवपाचे आसा पळय ते गेले म्हणून कळ्ळें ही तुमची परिस्थिती तू सिमिलर आसाय ह्या पार्टीच्या हितून जशी बीजेपीचो तो प्रायम मिनिस्टर रडटा अशी प्रायम मिनिस्टरान रडो उपकारना वोटिंगेक लागून कित्याक तो प्रायम मिनिस्टर अख्ख्या इंडियेचो आसता तेका पॉलिटिकल पार्टी लागना न्यूट्रल रावून खेळूंक जाय आसता पण तशें न करता तोय बीन खंय तरी हात मागूंक धांवता की आपल्याक दिया म्हणून ना तो रडोन तरी दाखयता कशें रडोंक येता तें आमकां कळना कशें रडोंक येता कशें भुलयता कशें गुल्ल करता ती नौटंकी बाबा आमकां कळना तूं एक आम आदमी पार्टीन बारीकसो आसलो आणि तितूनसून पार्टी कडेन तुजें बरेंपण जायना कित्याक ती पार्टी तुजी आयकनाली तुजी आयडियोलॉजी आसा ती तेंच्या हितून फीट बसना आली म्हणून तुका खंय तरी तूं भायर सरलो एग्रेशनान तेंचे कडेन झगडोन कितें आनी ताच्या उपरांत तूं हांगासर खंय तरी आपले म्हणून एनजीओ स्टार्ट केले आनी कितें तरी घाटी घाटी म्हणून येयलय आनी परत खंय तरी गोवा स्वराज पार्टी वांगडा जॉयन जाले तेंचे सिंबॉल घेवन पण तेंचेय तुका आवडना आले तेंचे रुल्स रेग्युलेशन आसले ते तुका आवडना आले तेंचेरूय खोड मारले जाणट्यांचेर तेंकां वायट उतरां उलयले वायट शब्द उलयले आनी तूं सायडीक सरलो आनी आयज आपले स्वताचे म्हणून येयलय तितून एकूच एमएलए तुजो आयलो निवडून तो एमएलए येवन तुवें आयज जो पराक्रम केलो तुज्या एमएलएन तेज्या फॅमिलीच्या भितून तेंच्यांनी केलो पळय तो खूप वायट ठरलो आणि ही गोष्ट वायट आसा एक अस्तुरीच्या नादाक लागल्यान तिचे नाव पिड्ड्यार केले अननेसेसरी तिका आपोवन हाडले आपल्या जाग्याचेर आणि खंय तरी तिका गाळयो सवन अपमानस्पद घरांसून भायर धावडून घातली आणि तिच्या दाराचेर वचून खोट्यो घालून तिका मारले नो मॅटर ती खंयच्या धर्माची आसा धर्म जात हे भेद विसरपाक जाय कित्याक ती बायल मनीस आम्ही बायल मनीस आमकाय देवान तशेंच दिला तशें तेंकाय इतर धर्माच्यांकूय दिल्ले आसा सो रिस्पेक्ट वुमन जो बायले मनशेचो अपमान करता तो केन्नाच वयर सराना येदो व्हडलो महाशंकर कितें महादेव सुद्दां कितें शंकर देव आमचो पार्वतीच्या पांयापोरांक किडक वचासर न्हिदोन रावता आनी तिचेर छातयेर जेन्ना ती पांय दवरता तेन्ना ती थंड जाता कित्याक आपूण खंय तरी आपल्या घोवाक उल्लंघन वचो शकना म्हणून पण तुवें त्या बायले मनशेच्या सपोर्टान रावूंक ना तिका खूब हरेसमेंट केल्या तुमी 10 13 तारखेक जी कंप्लेन जाल्ली थंयसून 21 तारीख मेरेन त्या बायलेक तुमी त्रास करपाक सुरवात केली पण ती बायल तटस्थ रावली विक्टीम जी आसा तटस्थ रावली म्हणून आयज विरेश बोरकराच्या भावाक अँटीसेप्टी बेलीक धांवचो पडलो लिपोवन आंगान जर चोरी नासली जाल्यार सरळ वचपाचो लिपोवन दवरलो सांत आंद्रे एमएलएच्या एमएलए
विरेश बोरकरान आपल्या भावाक लिपोवन दवरलो इतली परिस्थिती बिकट आयली तुमची. आंगान चोरी नासली बिंदास वतलो आसलो, बिंदास स्टेटमेंट दिवपाचो, बिंदास पुलिसांक कॉपरेट करपाचो, बिंदास सांगपाचो आपल्याक कोर्टान प्रोड्यूस कर म्हणून आपूण क्रांतिकारी म्हणून. आज तुमचे क्रांतिकारी हे सगळे गेल्ले आसा आनी तुमच्या आंगान सगळी बेकारी आसा, लाचारी आसा आनी भिकारी आसा, कळ्ळें. सो हाच्या वयर हांव चड काय उलयना, पण हांव आजूनय अपेक्षा दवरता म्हाजे जितले हांवें प्रश्न केल्ले आसा, कसिनो परत मागीर ते बांबोळेच्या खुर्साच्या फाटल्या वटेन जो इश्यू आसा मानस कन्स्ट्रक्शन ताचो, तेची उत्तरां तुमी दितल्यान म्हणून. आनी म्हाजेर प्लीज तुमी खंय तरी मिम्स तयार करूं नाकान, कांय फायद्याचे ना. चार दिसाचो खेळ, चार दीस तुझे मिम्स चलतले, पांचव्या दिसा तेका कचऱ्याच्या डब्यान पडटले. सो बेटर आमी जी एक्टिविस्ट आसा, एनजीओ आसा, तेंका खंय तरी तूं यो फुडें, सॉरी म्हण, चुकले आपले म्हण, नतमस्तक जा, आमी तुका माफ करता, इतली आमी कापस्तत दवरता बायलां. पण एटिट्यूडान विशीत हेच्या पास्ट तुका फेस करचे पडटले. आणि जर तू उत्तरां दिनाय आणि विरेश बोरकराक जे हांवें सांगलेले की तू माफी माग, पर्सनल इश्यू म्हटलाय न्हू, तुझी माफी माग, ती जर तू माफी मागिना, वयता वयता एकूच सांगता तुका, महिला कितें, महिला ही रिस्पेक्टाची आसता, आदरणीय आसता, आणि ते जर तू माफी मागपाक फुडें येयनाय जाल्यार ऐश्वर्या साळगांवकर आमरण उपोशणाचेर बसपाक केन्नाच फाटी फुडें आसचे ना. विचारपूर्वक करात, उत्तर दियात, माफी मागात, ना जाल्यार फेस कॉन्सिक्वेन्सीस वॉट यू हॅव डन. प्रॉमीस म्हजे अख्ख्या गोंयकार बायलांची शपथ घेवन सांगता हांव, जर ह्या ऐश्वर्या साळगांवकर परत जर आझाद मैदानाचेर जर बसना न्हू, ऐश्वर्या साळगांवकर खड्ड्या जावन भोंवतले. इतले याद दवरा, ओपन चॅलेंज ऐश्वर्या साळगांवकराची विरेश बोरकराक, सांत आंद्रे एमएलए. थँक्यू सो मच.